क्रेडिट रेटिंग एजन्सीज म्हणजेच फायनान्शियल मार्केट्समधील विविध प्रकारच्या सिक्युरिटीचे क्रेडिट रेटिंग किंबहुना पतदर्जा निर्धारित करणाऱ्या या देशातील विविध कंपन्यांच्यामधील काही महत्त्वाच्या कंपन्यांचा अभ्यास आपण करत आहोत। या अंतर्गत आपण केअर आणि इकरा या दोन क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशनबद्दलची माहिती यापूर्वी आपण घेतलेली आहे। आज आपण क्रिसिल या एका देशातील सर्वात मोठ्या किंवा एक अग्रक्रम असणारी ही महत्त्वाची संस्था जी आहे या संस्थेबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत। क्रिसिल हा एक शॉर्ट फॉर्म असून क्रिसिल म्हणजे क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड, म्हणजेच क्रिसिल ही एक त्या ठिकाणी या देशामध्ये क्रेडिट रेटिंग करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांच्यामधील एक महत्त्वाची क्रेडिट रेटिंग किंवा पतदर्जा संस्था म्हणून तिचा उल्लेख केला जातो। यामध्ये जर आपण या क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशनबद्दलची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपणास लक्षात येईल की भारतामधील सर्वात पहिली क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणून क्रिसिलचा उल्लेख केला जातो। या क्रिसिलची स्थापना January 1988 झालेली असून या देशामध्ये जेव्हा सर्वप्रथम क्रेडिट रेटिंगची प्रोसेस ही सुरू झाली, पतदर्जा निर्धारण करण्याची प्रक्रिया या कॅपिटल मार्केटमध्ये सुरू झाली, किंबहुना त्या ठिकाणी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या पूर्वीपासूनच क्रिसिल नावाची संस्था यामध्ये कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल। अर्थात सेबी आणि क्रिसिल या समकक्ष समान वयोमानाच्या असणाऱ्या या संस्था असल्या तरी देखील क्रिसिल ही एक पतदर्जा निर्धारणाची संस्था असून सेबी ही एक कॅपिटल मार्केटची रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून कार्यरत आहे। या संस्थेच्या स्थापनेकरिता प्रामुख्याने इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ICICI लिमिटेड, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया की जो या देशातील सर्वात मोठा म्युच्युअल फंड म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते म्हणजे UTI लिमिटेड आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय संस्थांनी एकत्र येऊन या देशातील वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या प्रकारच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा ज्या ज्या संस्थांना भांडवल बाजाराच्या माध्यमातून असेल, नाणे बाजाराच्या माध्यमातून असेल की ज्यांना भांडवल संकलन करावयाचं आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय संस्थांना आपल्या सिक्युरिटीज विक्री करण्याकरिता अधिकची इन्फॉर्मेशन देण्याची व्यवस्था म्हणून या पतदर्जा संस्थांची स्थापना झालेली होती। या पतदर्जा संस्थांच्यामध्ये सर्वप्रथम पुढाकार घेऊन ICICI बँक व युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स व बँकांनी एकत्र येऊन क्रिसिल या संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली। प्रत्यक्षात त्या ठिकाणी या संस्थेची पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून November 1993 त्या ठिकाणी निर्मिती झाल्याचे आपणास दिसून येते। तत्पूर्वी 1988 ते 1993 या कालावधीमध्ये क्रिसिल ही एक त्या ठिकाणी खाजगी प्रकारची मालमत्ता असणारी संस्था म्हणून कार्यरत होती, मात्र 1993 ती एक पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल। 1996 जगातील सर्वात मोठी क्रेडिट रेटिंग व फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करणारी US बेस्ड कंपनी म्हणजेच अमेरिकेतील स्टँडर्ड अँड पुअर SNP ही जी एक महत्त्वाची संस्था आहे या संस्थेनी या क्रिसिल या संस्थेचे 51% शेअर्स जे आहेत की ते त्या ठिकाणी घेतलेले आपणास दिसून येतात। सुरुवातीच्या कालावधीमध्ये 1996 स्टँडर्ड अँड पुअर या इन्स्टिट्यूशन बरोबर क्रिसिल या संस्थेने बिझनेस अलायन्स प्रस्थापित केले व त्यानंतर 2005 या SNP या संस्थेने क्रिसिल या संस्थेचे 51% शेअर्स म्हणजेच 50%पेक्षा अधिक मालकी या संस्थेची त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या क्रिसिल या संस्थेची स्पॉन्सर इन्स्टिट्यूशन म्हणून किंवा त्या ठिकाणी पॅरेंट ऑर्गनायझेशन म्हणून की या ठिकाणी स्टँडर्ड अँड पुअर या अमेरिकेतील एका महत्त्वाच्या संस्थेचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो। आज सध्या जर आपण पाहिलं तर या संस्थेच्या माध्यमातूनच क्रिसिल या संस्थेच्या वेगवेगळ्या सहाय्यक संस्थांचे देखील नियंत्रण केले जाते आहे। क्रिसिल या संस्थेचे मुख्य कार्यालय हे त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आहे, अर्थात सोयीकरिता देशातील अनेक वेगवेगळ्या शहरांच्यामध्ये त्यांच्या ब्रांचेस व विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून क्रिसिल संस्थेचे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स अवेलेबल करून देण्याची व्यवस्था या क्रिसिल संस्थेने करून दिल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल। तर अशा प्रकारची ही जी क्रिसिल ही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून की सर्व वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्याकरिता असेल, त्याचबरोबर पॉलिसी डिसिजन करीता असेल, क्रिसिलचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत याचं जर आपण स्वरूप पाहिलं तर या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये एक चेअरमन, त्याचबरोबर 4 इंडिपेंडंट डायरेक्टर्स, 2 डायरेक्टर्स
आणि एक मॅनेजिंग डायरेक्टर किंवा सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर की अशा वेगवेगळ्या घटकांनी युक्त असणारे हे बोर्ड ऑफ डायरेक्टर असल्याचे आपणास दिसून येईल. यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आज जर आपण 2020 जर पाहिलं तर यामध्ये जॉन एल बॅरिसफोर्ड हे त्या ठिकाणी या संस्थेचे चेअरमन म्हणून काम करत आहेत, तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून आशिष सुयश या व्यक्ती त्या ठिकाणी दोन व्यक्ती या बोर्ड ऑफ डायरेक्टरमधील महत्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर क्रिसिलच्या अंतर्गत व्यवस्थापनाकरिता डे टू डे बिझनेसकरिता सिनियर मॅनेजमेंटची एक टीम त्या ठिकाणी क्रिएट करण्यात आलेली आहे. या टीममध्ये जर आपण पाहिलं तर मॅनेजिंग डायरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत, त्याचबरोबर चीफ रिस्क ऑफिसर त्यामध्ये आहेत, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर्स, प्रेसिडेंट रेटिंग सर्व्हिसेस, चीफ फायनान्शियल ऑफिसर, चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर, त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागाचे प्रेसिडेंट्स की ज्यामध्ये प्रामुख्याने प्रेसिडेंट ग्लोबल रिसर्च अनॅलिटिक्स, प्रेसिडेंट ह्युमन रिसोर्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन, प्रेसिडेंट इन्फ्रास्ट्रक्चर ॲडवायझरी, प्रेसिडेंट बिझनेस इंटेलिजन्स अँड रिस्क सोल्युशन, त्याचबरोबर सिनियर डायरेक्टर क्रिसिल फाउंडेशन अँड मार्केटिंग, अशा अनेक वेगवेगळ्या महत्वाच्या व्यक्ती की या क्रिसिलच्या सिनियर मॅनेजमेंटमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असताना आपणास पाहावयास मिळत आहेत. तर अशा प्रकारचे सिनियर मॅनेजमेंट देखील या क्रिसिलच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट असेल किंवा क्रिसिलकडून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या आहेत की याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहे. क्रिसिल या संस्थेने देशभरामध्ये अनेक वेगवेगळ्या स्पेशलाइज्ड ऍक्टिव्हिटीकरिता विविध प्रकारच्या सबसिडीची स्थापना केलेली आहे, किंबहुना त्याला आपण सहाय्यक संस्था असे आपण म्हणू शकतो. क्रिसिल या संस्थेने ग्लोबल रिसर्च अँड अनालिटिक्स JR&A ही एक महत्वाची संस्था स्थापन केलेली असून या संस्थेच्या माध्यमातून जगभरातील वेगवेगळ्या देशामध्ये त्याचबरोबर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिसर्च ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. त्याचबरोबर क्रिसिल कोलेशन असेल, क्रिसिल रिसर्च आहे, त्याचबरोबर क्रिसिल इन्फ्रास्ट्रक्चर ॲडवायझरी सर्व्हिसेस कंपनी आहे, त्याचबरोबर क्रिसिल बिझनेस इंटेलिजन्स अँड रिस्क सोल्युशन सर्व्हिसेस आणि क्रिसिल फाउंडेशन या वेगवेगळ्या क्रिसिल या संस्थेच्या सहाय्यक संस्था म्हणजे सबसिडरी ऑर्गनायझेशन म्हणून त्या देखील संस्था अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. क्रिसिल संस्थेच्या माध्यमातून ज्या रेटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्याचं वर्गीकरण आपण प्रामुख्याने तीन कॅटेगरीजमध्ये करू शकतो. यामध्ये प्रामुख्याने कॉर्पोरेट सेक्टर रेटिंग, फायनान्शियल सेक्टर रेटिंग आणि स्ट्रक्चर्ड फायनान्स रेटिंग या तीन महत्वाच्या कॅटेगरीज आहेत. या व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या प्रकारच्या देखील रेटिंग सर्व्हिसेस क्रिसिलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जात असतात. कॉर्पोरेट सेक्टर रेटिंग्समध्ये प्रामुख्याने बँक लोन रेटिंग, लॉंग टर्म डेट इन्स्ट्रुमेंट्स असतील, शॉर्ट टर्म डेट इन्स्ट्रुमेंट्स असतील. लॉंग टर्म डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये प्रामुख्याने डिबेंचर्स आणि बॉन्ड्स जे आहेत याचा समावेश होतो. शॉर्ट टर्म डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये त्या सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स असतील, कमर्शियल पेपर्स असतील यासारख्या शॉर्ट टर्म म्हणजे मनी मार्केटमधल्या इन्स्ट्रुमेंटचा यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतील किंवा त्यांचे प्रोडक्ट्स असतील. फायनान्शियल सेक्टर रेटिंगमध्ये प्रामुख्याने बॉन्ड्स अँड हायब्रिड इन्स्ट्रुमेंट्स, शॉर्ट टर्म डेट्स, बँक लोन इन्स्ट्रुमेंट्स अँड FD यांचा समावेश फायनान्शियल सेक्टरच्या रेटिंग्समध्ये केला जातो. म्हणजेच या देशातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स इश्यू केले जात असतात, वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रिड इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ज्याच्यामध्ये भाग भांडवलाबरोबर कर्ज पुरवठा देण्याची सुविधा असते की ज्याला आपण हायब्रिड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स असे आपण म्हणतो, त्याचाही समावेश त्यामध्ये होतो. शॉर्ट टर्म डेट्स असतील म्हणजे कर्ज असतील, बँक लोन्स असतील, त्याचबरोबर फिक्स्ड डिपॉझिट्स असतील, याही घटकांचा समावेश फायनान्शियल सेक्टर रेटिंग्समध्ये हा करण्यात आलेला आहे. स्ट्रक्चर्ड फायनान्स रेटिंगच्या अंतर्गत बँकिंग आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समधल्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, इन्फ्रास्ट्रक्चर एंटिटीज की ज्या इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील की ज्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो फायनान्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था म्हणजेच मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट जे आहेत की त्यांचंही रेटिंग त्या ठिकाणी करण्याची व्यवस्था क्रिसिलच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अर्बन लोकल बॉडीज असतील म्हणजे त्यामध्ये महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील यासारख्या ज्या लोकल बॉडीज आहेत की त्यांच्याकडून निधी संकलनाकरिता जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट जारी केले जात असतात, तर अशा इन्स्ट्रुमेंटचे क्रेडिट रेटिंग हे त्या ठिकाणी अपेक्षित असते. तर अशा क्रेडिट रेटिंगकरिता देखील एक स्वतंत्र व्यवस्था क्रिसिलच्या माध्यमातून ही उपलब्ध करून दिल्याचे आपल्याला दिसून येईल. सध्याच्या या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट रेटिंगमधले काही महत्वाचे जर क्रेडिट रेटिंगचे जर स्केल्स जर आपण पाहिले तर त्यामधील दोन महत्वाची उदाहरणं की यामध्ये आपल्या समोर देण्यात आलेली आहेत की ज्यामध्ये क्रेडिट रेटिंग लॉंग टर्म स्केल की ज्यामध्ये प्रामुख्याने क्रिसिल AAA, क्रिसिल AA, क्रिसिल A, क्रिसिल BBB, क्रिसिल BB यासारखे क्रेडिट रेटिंग्स त्याच्यामध्ये आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने लॉंग टर्म स्केलच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये हायेस्ट सेफ्टी जी आहे ते क्रिसिल AAA मध्ये असते,
आणि जे त्या ठिकाणी लोएस्ट सेफ्टी किंवा ज्या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असते असे जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स किंवा लॉंग टर्म स्केल्सचे आहेत क्रेडिट रेटिंगच्या बाबतीमधले, तर क्रिसिल डी जर असेल तर त्या ठिकाणी डिफॉल्ट असणारे ते इन्स्ट्रुमेंट्स असतात किंवा ते लोन्स असतात की ज्यामध्ये धोक्याचे प्रमाण हे सर्वाधिक असते. त्याचबरोबर क्रेडिट रेटिंगच्या बाबतीमध्ये फिक्स डिपॉझिटच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी FAAA, FAA, FA, FB, FC, FD, NM अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्केल्स त्या ठिकाणी यूज केल्या जातात की ज्यामध्ये FAAA अंतर्गत हायेस्ट सेफ्टी असणाऱ्या डिपॉझिटच्या स्कीमचा उल्लेख त्यामध्ये केला जातो. त्याच्या खालोखाल FAA, FA त्याचबरोबर NM म्हणजे नॉट मिनिंगफुल, म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासारखी सिच्युएशन नसते किंबहुना त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धोका असतो, तर अशा प्रकारचे जे वेगवेगळे रेटिंग्स आहेत ते रेटिंग या क्रिसिल संस्थेच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, की या देशभरातील महत्त्वाच्या संस्थांच्या मधील ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे की या संस्थेची अधिक माहिती की आपण या संस्थेच्या वेबसाईटवरती देखील जाऊन घेऊ शकता. धन्यवाद.